देशातल्या पहिल्या भूकंप संशोधन केंद्राचं भूमिपूजन केंद्रीय विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आलं. जमिनीखालील घडामोडी आणि विध्वंसकारी भूकंपाची माहिती मिळावी यासाठी कोयना वारणा परिसरात हे संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. या संशोधन केंद्राच्या कामासाठी 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. या संशोधनामुळे जगाचं नेतृत्व भारत देश करेल असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला. दिल्ली से चल के आकर या गांव के अंदर पहाड़ी के अंदर अगर हम 470 करोड़ रुपए रिसर्च पे खर्च कर सकते हैं तो इससे आपको हमारा कमिटमेंट का और साइंस के लिए हमारा कितना फोकस है उसका अंदाजा लगना चाहिए मेरा ख्याल. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.